सुरुवातीपासून सर आमचं छान कोऑर्डिनेशन आहे सर्व डिपार्टमेंटशी. कुठेही शेतकऱ्यांना अडचण होणार नाही याची आम्ही काळजी घेतो सर. आणि कुठे अडचण आली तर पदाधिकारी कुठून किंवा अधिकाऱ्यांना काही माहिती मिळाली किंवा डायरेक्ट जरी कोण आले तर अटेंड करून ते इमिडिएट आम्ही सॉल्व्ह करतो सर. कुठेही काही अडचण नाही शेतकऱ्यांसाठी. आपल्याला सर्व जिल्ह्यांना म्हणजे आपल्या या पूर्ण विभागाला थोडं लक्ष घालावं लागेल. हे चालू वर्ष हे उत्पादकता वर्ष म्हणून आपण साजरं करायला घेतो आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांची सूचना आहे की जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणि उत्पन्न पण त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आपण केलं पाहिजे. आणि मला वाटतं की त्याची सुरुवात आपण बियाण्याच्या पासून करायला घेतो आहोत. त्या तेवढ्या पर्सेंटेज वाईज तिकडं उगवण त्याची होणार आहे. तर हे प्रयोग तिकडं तुम्ही जास्तीचे करून त्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा आणि कृषी सेवकावर शेतकरी वाईज यादी करून जबाबदारी निश्चित करा. आपण सर्व महाराष्ट्राला आश्वस्त करूया की महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांच्या साठी लागणारे बियाणं आणि खतं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. वाशिम जिल्ह्याची सुरुवात करत असतानाच मी स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्राच्या साठी 50,000 मेट्रिक टन युरिया कृषी विभाग हा बफर स्टॉक करून ठेवतो आहे. आणि म्हणून कोणाही शेतकरी बांधवांना काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि आपण विक्रेत्यांना पण विनंती आवाहन करूया की कृपा करून शेतकरी बांधव पहिलेच अडचणीत आहे. आता परत हे कोरोनाच्या संकटाला आपण तोंड दिलेलं आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जर कोणी काळा बाजार प्रयत्न केला तर मला वाटतं ही गोष्ट योग्य होणार नाही. सर्व जिल्हाधिकारी महोदय आपलं कृषी विभागाच्या सोबतच पोलीस प्रशासन सुद्धा गंभीरपणे कठोर गुन्हे अशा लोकांवर त्या ठिकाणी दाखल केले जातील.